प्रामाणिक स्त्रीवाला। मी शिवानी, पाचवीत शिकते। माझे कुटुंब छोटेसेच आहे। आई घरची सगळी कामे स्वतःच करते। आम्ही तिला मदत करतो। एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले। कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले। सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले। त्यांनी आईजवळ पैसे दिले। ते तिला ठेवायला सांगितले। आई कामाच्या घाईत होती। तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली। बाबा बाहेर गेले होते। आई कामात होती। भाऊ खेळायला गेला होता। मी अभ्यास करत होते। इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले। इस्त्रीसाठी कपडे मागू लागले। आई स्वयंपाक घरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे। मी कपडे पिशवीत भरून दिले। इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले। 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले। नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात। आई कावरी बावरी झाली। पैसे गेले कुठे? आई विचारात पडली। घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत। संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले। ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी। आई बाबा बाहेर आले। काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले। दामू काकांनी खिशातून पैसे काढले। अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले। ते परत करायला आलो। पैसे मोजून घ्या आणि कपडेही घ्या। दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले। आईने पैसे मोजले। दामू, पैसे बरोबर आहेत। तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले। बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले। तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत। दामू काका जायला निघाले। आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले।